हॉटेल आणि रेस्टॉरंट सारखे जर क्रिस्पी लॉलीपॉप घरच्या घरी जर तयार करायचे असेल ना, तर ह्या चुका करू नका. कारण का तुम्ही इथे आपले लॉलीपॉप पाहू शकता, एकदम मस्त पैकी कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आणि परफेक्ट तयार झालेले आहेत. रेसिपी एकदम साधी सोपी आहे, बस फक्त आपल्याला काही थोडेसे बदल करायचे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे चिकन लॉलीपॉप आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते. इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्यानंतर मी इथे चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत, मैदा, टॅमॅटो केचप, ऑरेंज रेड कलर, ग्रीन चिली सॉस, आलं लसणाची पेस्ट, अंड, लाल मिरची पावडर, व्हिनेगर, रेड चिली सॉस, सोया सॉस, काली मिरी पूड, दालचिनीचा एक तुकडा आणि हे चवीनुसार मीठ. तुम्हाला या सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता या लॉलीपॉपवर ना आपल्याला सर्व सॉसेस घालायचे आहेत. आता बघा, तुम्हाला जर असे चिकन लॉलीपॉप नाही मिळाले ना, तर तुम्ही काय करा, आपण जे कालवणाला चिकनचे तुकडे वापरतो ना, ते वापरले ना त्याचे सुद्धा सुंदर होतात. पहिल्यांदा ही दालचिनी आहे ना, ती यावरती थोडीशी किसून घेऊया. आता बघा, यामध्ये ना कोणी दालचिनी वगैरे घालत नाही, पण तुम्ही ना थोडीशी वापरून बघा, त्याने खूप सुंदर स्वाद येतो. त्यानंतर हा रेड चिली सॉस घालूया. सोया सॉस, टॅमॅटो केचप, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस, मिरची पावडर, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर काली मिरी पूड, चवीनुसार मीठ. आता हे चांगलं एकजीव करून घेऊया आणि हो, हलक्या हाताने करायचं आहे आपल्याला. चला, आता आपले हे लॉलीपॉप एकजीव झालेले आहेत. आता काय करूया, हे अर्धा तास ना आपण मुरवत ठेवूया. आता यामध्ये ना आपण अंड घालूया. आता अंड घातल्याने काय होते, लॉलीपॉपला चांगली बँडिंग सुद्धा मिळते आणि कॉर्नफ्लॉवर घातल्याने काय होते, त्याला चांगला कुरकुरीतपणा येतो. जबरदस्त, या सर्व आहेत ना खूप महत्वाचे टिप्स आहेत मित्रांनो, या खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि हा रंग सुद्धा घालायचा आहे. आणि तुम्हाला यामध्ये ना रंग नसेल घालायचा ना, तर तुम्ही काय करा, यामध्ये ना काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना, ती सुद्धा घातली ना तरी सुद्धा चांगला रंग येतो. आता आपण चांगले एकजीव करून घेऊया. आणि एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आहे ना तो सुद्धा घालूया. तो सुद्धा आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि मैदा ना आपल्याला लागेल तसा घालायचा आहे, थोडा थोडा घालायचा. हा बघा, असा थोडा थोडा घालायचा. हे बघा, मैदा कॉर्नफ्लॉवर चांगलं लागलेलं आहे. आता ना आपण काय करूया, तळून घेऊया. मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि चांगलं गरमसुद्धा करून घेतलेलं आहे. चला, आता आपण एक एक करून लॉलीपॉप तेलामध्ये सोडूया. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तळताना आपल्याला गॅस आहे ना स्लो नाही ठेवायचा आहे, मध्यम ठेवायचा आहे, नाहीतर आपले लॉलीपॉप आहेत ना ते कुरकुरीत नाही होणार. बघा मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल किती बारीक बारीक टिप्स आहेत. फक्त लॉलीपॉप कुरकुरीत होण्यासाठी इन्ग्रेडियंट्स महत्वाचे नाही आहेत, तर त्याच्या बाकीच्या ज्या कृती आहेत ना त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि या जर तुम्ही टिप्स एकूण एक फॉलो केल्यात ना, तर तुमचे लॉलीपॉप आहेत ना एक नंबर परफेक्ट, जसे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तसेच तयार होतील. आणि साधारण ना आपल्याला 5 मिनिटं तळून घ्यायचं आहे.
हाँ ये बघा आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत, आता यांना ना काढून घेऊया। हे बघा आपले गरमागरम कुरकुरीत लॉलीपॉप तयार झालेले आहेत आणि सोबत ना शेजवान चटणी सुद्धा आहे। आणि या शेजवान चटणीची रेसिपी आहे ना आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की पाहून घ्या। या रेसिपीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेंशन केलेली आहे। पाहिलीत ना किती एकदम जबरदस्त आणि कुरकुरीत रेसिपी आहे ना, आता तुम्ही सुद्धा पटकन तयारीला लागायचं आणि ही रेसिपी आपल्या घरी ट्राय करून पाहायची। ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक साधी सोपी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया। वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।